तालुक्यातील दिवसाघाट येथील हनुमान मंदिर येथून ते वरुड शहरापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती। या यात्रेचे आयोजन भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भाजपा महिला आघाडी व भाजपा वरुड ग्रामीण व शहराच्या वतीने करण्यात आले होते। सावरकर के सन्मान में, सावरकर के सन्मान में चुडामणी न्यूज पोर्टलच्या प्रेक्षकांना नमस्कार। आज वरुड शहरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरवयात्रा काढण्यात आली। भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही भव्य दिव्य गौरवयात्रा काढण्यात आली। या गौरवयात्रेचा समाप्त खासदार रामदाजी तळस यांच्या कार्यालयामध्ये समाप्ती झाल्या करण्यात आली। या संदर्भात जाणून घेऊ योगेश्वर खासबागे सर यांच्याकडून। सर, आज नेमकं गौरवयात्रा कुठून कुठे काढण्यात आली? सर, सर्वप्रथम आम्ही तिवशाला गेलो। तिवशाला हनुमानजीच्या मंदिरामध्ये आम्ही पूजा पाठन केलं आणि त्यानंतर तिथून हे गौरवयात्रा ही इथे पोहोचली खासदार साहेबांच्या ऑफिसमध्ये। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरवयात्रा वरुड शहरामध्ये आगमन झालं। या यात्रेचं आयोजन राजकुमारभाऊ राऊत तथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलं। राजकुमारभाऊ, नेमकं यात्रेचं काय उद्देश होतं? स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं आराध्य दैवत आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपमानास्पद बोलणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही निषेध केला आणि आम्ही त्यांचा राहुल सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टी पूर्ण देशामध्ये ही सावरकर यात्रा निघत आहे। त्याच धर्तीवर आम्ही या मोर्शी मतदारसंघामध्ये ही सावरकर यात्रा काढलेली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरवयात्रा आज वरुड नगरीमध्ये नागरिकांना पावस मिळत आहे आणि भव्यदिव्य यात्रेचं आयोजन आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलं आहे। नेमकं डॉक्टर बेलसरेचा सुद्धा यात्रेमध्ये सहभागी झाले। डॉक्टर साहेब, तुम्ही काय सांगू शकाल वीर सावरकर सरांविषयी? वरुड शहराची आणि वरुड तालुक्याची ही भव्यदिव्य अशी गौरवयात्रा होती ही आम्ही तिवसाघाटमधून सुरुवात केलेली आहे। या यात्रेचं काळाची गरज अशी पडली की राहुल गांधी यांनी एवढं अपमानजनक 5-6 वेळा हमेशा पूर्ण भारतभर घुमून परदेशात जाऊनसुद्धा आमचं जे दैवत आहे आणि प्रखर जे हिंदुत्ववादी आहे सावरकर साहेब यांच्याबद्दल अपमानास्पद बोलत आहे आणि त्याबद्दल आता भारतीय जनता पार्टी पूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर भारतभर गौरवयात्रा काढणार आहे आणि याच प्रकारे आम्ही वरुडमध्ये सुद्धा गौरवयात्रा काढून लोकांना संदेश दिला आहे की आता जर यानंतर काँग्रेस किंवा कोणताही पक्ष असो किंवा सावरकरांबद्दल कोण अपमान केला तर आम्ही तो कद्यापही सहन करणार नाही। खरंच म्हणतात ते थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पाहावे जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापळे बोध खरा। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काही आक्षेपार्थ उद्गार काढल्यामुळे आज वरुड शहरात नाही संपूर्ण महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरवयात्रा काढण्यात येत आहे। याच यात्रेमध्ये मोरेश्वरजी वानखेडे सीसीसुद्धा सहभागी झाले। सर, तुम्ही काय सांगू शकाल? आज या गौरवयात्रा काढण्याच्या मागचा मुख्य उद्देश असा आहे की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील नाही देशातील काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, समाजवादी पार्टीचे आणि इतर कम्युनिस्ट पक्षाचे सर्व जे सनातन धर्माच्या आणि हिंदू धर्माच्या विरोधात असणाऱ्या ज्या शक्त्या आहे त्या सर्व सावरकरांना टार्गेट करून वीर सावरकरांबद्दल अपशब्द आणि अपमानास्पद बोलतात त्याच्या निषेधार्थ सावरकर गौरवयात्रा आज काढण्यात आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज काल परवा 3-4 दिवसापासून गौरवयात्रा निघत आहे आणि यानंतर जर या नेत्यांनी आपले तोंड चूप नाही ठेवले, बंद नाही ठेवले तर अशाच गौरवयात्राने याच्यानंतर तीव्र अशी आंदोलने करण्यात येईल आणि भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही। खरंच आज वरुड शहरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरवयात्रा काढण्यात येत आहेत आणि या गौरवयात्रेमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। खासदार रामदाजी तळस यांच्या कार्यालयामध्ये आज यात्रेचा समारोप होत आहे। सावरकर के सन्मान में हम सब मैदान में आजच्या यात्रेमध्ये इंद्रभूषण भाऊ सोंडी सुद्धा सहभागी झाले। असं इंद्रभूषण भाऊ, तुम्ही काय सांगू शकाल सावरकरांविषयी? हा बालबुद्धी जो गांधी आहे त्या इंदिरा गांधीने सावरकरजींना एक चांगला योग्य व्यक्ती मानलं, ज्यांना जे स्वातंत्र्यवीर मानलं आणि तिचा जो नातू आहे तो वारंवार सावरकरजींचा अपमान करतो आणि त्यानिमित्ताने सगळ्या हिंदू संघटनांनी, हिंदू मानणाऱ्या लोकांनी हा एक त्या गौरवयात्रा काढण्याचं ठरवलं
आणि त्या यात्रेच्या याच्यातून आम्ही सगळेजण त्या बालबुद्धी गांधीचा निषेध करत आहो. आणि जर त्यांनी जर हे थांबवलेलं नाही तर पुन्हा त्याला अशा प्रकारच्या गौरवयात्रा नाही, त्याला दुसऱ्या प्रकारच्या यात्रा काढून त्याला आम्ही योग्य तऱ्हेनं उत्तर देऊ असं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. आज संपूर्ण भारतभर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा काढण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. वरुड नगरीमध्ये आज सर्व युवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. तिवसाघाट ते वरुडपर्यंत ही यात्रा काढण्यात आली होती. याच यात्रेमध्ये श्रीधरभाऊ सोलू यांनीसुद्धा उपदर्शन असून ती काय सांगू शकाल? मुळातच सावरकरांना स्वातंत्र्यवीर सावरकर ही पदवी आहे आणि त्यांनी आपल्या देशासाठी आपलं स्वतःचं बलिदान दिलं आहे. त्यांनी आपल्या देशासाठी 50 वर्ष जेलमध्ये भोगलेले आहेत आणि वयाच्या 18व्या वर्षापासून त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सतत ते कार्यरत राहिलेले आहे. आणि अशा व्यक्तीचा मानसन्मान न करता विरोधी पक्षनेते हे सतत त्यांचा अपमान करत आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने त्यांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही आणि म्हणून ही स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचं आयोजन भारतीय जनता पक्षाने केलं आणि त्यांचा विरोधी पक्षाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि त्यांनी जर असंच यापुढे जर सुरू ठेवलं तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांचा स्वाभिमान आणि त्यांचं त्यांना हे मिळवून देऊ, गौरव त्यांचा त्यांना सन्मान मिळवून देऊ आणि त्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे पाईक म्हणून सतत त्यांच्या पाठीशी राहू. त्यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा कुठेतरी सन्मान व्हावा, यांचा आदर व्हावा याकरता भारतीय जनता पार्टीच्या वतीने वरुड शहरामध्ये आज तिवसा ते वरुडपर्यंत भव्यदिव्य गौरवयात्रा काढण्यात आली आहे. आणि थोर महात्म्याचा कुठे सन्मान व्हावा, त्यांचा आदर व्हावा याकरता आज ह्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. पाहत राहा कॅमेरा सर निको बावनेसर प्रवीण सारखं चोळामणीस पोर्टल.